एक महत्त्वाची बातमी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर मंगेशकर कुटुंबातल्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार लता दिदींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांना सौम्य लक्षणं आहेत. दिदींचं वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. तर कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्यूमोनिया सुद्धा झालाय. दरम्यान लता मंगेशकर यांना शनिवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आत्ताच माझ्या हातामध्ये आलेली आहे. नक्कीच त्यांना टेस्ट हे झालेली आहे. त्यांची पॉझिटिव्ह आहे पण प्रकृती चांगली आहे. म्हणजे आपण ज्याला ए सिम्प्टोमॅटिक म्हणतो सौम्य लक्षणं असलेली आहे आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागणार नाही आहे. त्यामुळे त्या स्वतः एकतर घरी होम क्वारंटाईन होतील किंवा त्या चांगल्या ब्रीच कँडी वगैरे या हॉस्पिटलमध्ये नेहमीच औषध पाणी घेत असतात किंवा त्यांची ट्रीटमेंट तर तिथे घेतील. डॉक्टरांच्या निगराणीखाली असावं. आणि लता दिदी ह्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेलं त्यांचं स्थान आहे. त्यामुळे त्या नीटच असल्या पाहिजे. त्यामुळे त्या तेवढी काळजी घेतील.